कारंजा शहरात गेल्या वर्षीपासून मोकाट कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. गुरु मंदिर परिसर, जेसी चौरे शाळा, कंकुबाई शाळा, जिजामाता चौक, रामा सावजी चौक अशा अनेक रहदारीच्या रस्त्यांमध्ये या मोकाट कुत्र्यांचे टोळके अहोरात्र बसून राहतात. रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर तुटून पडतात, शाळकरी मुलांवर हल्ले करतात. अशा अनेक घटना गेल्या 2 महिन्यापासून शहरात वारंवार घडत आहेत. अशीच एक घटना 11 जानेवारी रोजी घडली आहे. एका लहान मुलीवर कुत्र्याने हल्ला करून जखमी केल्याची घटना घडली आहे. अनेक वृत्तपत्रांनी व विदर्भ न्यूजने सुद्धा याआधी या संदर्भात अनेक वेळा बातमी प्रकाशित केली आहे. मात्र अद्यापही नगरपालिका प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे नगर परिषद झोपेचे सोंग घेऊन असल्याची चर्चा शहरातील नागरिकांमध्ये चालू आहे. नगर परिषदेची झोप केव्हा उघडणार याकडे आता शहरातील जनतेचे लक्ष लागले आहे. अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड.